लॉकडाऊनमुळे शेतात मजूर कामाला येत नाहीत, त्यामुळे माल काढता येत नाही, काढला तर तो विक्रीसाठी बाजारात नेण्यासाठी वाहन नाही आणि नेलेच तर बाजारात विकला जाईल याची कोणतीही हमी नाही। यामुळे शेतकऱ्यांना हा माल आपल्या डोळ्यांदेखत शेतात तसा सोडून द्यावा लागत आहे। ग्रामीण भागातील बळीराजाची आज काय अवस्था आहे याबाबत आमचे प्रतिनिधी गजानन भगत यांनी घेतलेला आढावा। कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आणि शेती उद्योग मोठ्या अडचणीत सापडले आहेत। शेतकरी वर्षभराचे नियोजन करून पीक लागवड करीत असतो, खरीपात झालेला अतिपाऊस, मका, भाजीपाला यांसारख्या पिकांवर आलेले रोग यामुळे घटलेले उत्पादन आणि पडलेल्या बाजारभावामुळे खरीपात शेतकऱ्यांच्या हाताला काही फार लागले नाही। आता रब्बीतही कोरोनाचे संकट उभे राहिले आहे। कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे गेल्या 22 मार्चपासून देशात लॉकडाऊन असल्याने याची झळ सर्वच क्षेत्राला बसली। शहरातून गावी परतणारे मजूर, कामगार, परप्रांतीय, शहरात भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी, गस्त घालणारे पोलीस, रुग्णांची काळजी घेणारी आरोग्य यंत्रणा, स्वतःचीच काळजी घेणारे शहरवासीय, गरजूंना मदत करणारे दानशूर असे चित्र सध्या समाज माध्यमांनी घर बसल्या दिसते। शहरी संस्कृतीचा प्रभाव असणारे सामान्य लोकही पॉझिटिव्ह रुग्णांच्या जाती शोधण्यात मग्न आहेत। असे असले तरी शेतकरी बांधवांवर या आजाराचे काय परिणाम होत आहेत याकडे लक्ष गेलं पाहिजे। शेतकऱ्यांच्या हाताला फार काही लागलं नाही। मका, सोयाबीन, भाजीपाला यांसारखी पिके लवकर काढून शेतकऱ्यांनी रब्बीसाठी आपली राणे लवकर मोकळी केली। यावर्षी रब्बीला जरा पाऊस चांगला झाला, कमी कालावधीचे पीक घेऊन 2 पैसे हातात येतील या एकाच आशेवर पदरमोड करून गहू, कांदे, कलिंगड, भेंडी, वांगी, काकडी, कोथिंबीर अशी पिके शेतकऱ्यांनी लावली। गहू आणि कांदा सोडला तर बाकी पिकेही रोजच्या रोज काढून बाजारात विक्रीसाठी न्यावी लागतात, नाहीतर ती खराब होतात। त्यात कामासाठी शेतामध्ये येणारे मजूर सुद्धा कोरोनाच्या संकटामुळे येईना। तसेच शेती सुलभ पिकवण्यासाठी शेतकरी वर्ग बँक सोसायटी येथून पीक कर्ज घेतले जाते। 2 वर्षापासून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी काढलेले पीक कर्ज फेडणे मुश्किल झाले आहे। एकीकडे बँक सोसायटीचे अधिकारी वसुली करण्यासाठी तगादा लावत असल्याने आता शेतकऱ्यांच्या मुंडक्यावर मात्र कुऱ्हाड आली आहे। कर्ज आहे ते मी वेळेत देऊ शकलो नाही आणि ते लॉकडाऊन झाल्यामुळं बाजार व्यापारी लोक आमच्याकडे येत होते पण ते म्हणावं तसा दर आम्हाला मिळत नव्हता, आणि हे शेतीचं आता काढून तर टाकलेलं आहे आम्ही, भरपूर नुकसान पण झालेलं आहे। नमस्कार, मी दादा सुमाळे, कौलापूर। माझी 1.5 एकर शेती आहे। शेतीमध्ये माळ्याचं उत्पन्न आम्ही घेतो। गेल्या वर्षी कोरोनाचं लॉकडाऊन झाल्यापासून या शेतीमध्ये काही माल निघतोय तो खपत नाही, मार्केट बंद आहेत सगळे, त्यामुळे भरपूर नुकसान होत आहे। असे प्लॉट सोडून द्यायची वेळ आलेली आहे। प्लॉट मागे बघू शकता तुम्ही। आम्ही पतसंस्था इकडे तिकडे बँका करून असे कर्ज काढून हा प्लॉट जोपासला होता, पण मार्केट चालू नसल्यामुळे फुले आणि वांगी जागेवर सोडून दिलेले आहे। मी दादा सुमाई, कोल्हापूर। इथं 1/2 एकर झेंडूची बाग लावलेली आहे। आत्ता या झेंडूला दर 5 रुपये 10 रुपये आहे। मला लावण्याचा खर्च कमीत कमी 20 ते 25 हजार रुपये आला आहे। या 5 आणि 10 रुपयानं कवाही 25 हजार रुपये निघायचं सांगा। आज माझं स्वतःचं पाणी नाही, मी भाड्यानं पाणी घेतलेलं आहे। पाणीपट्टी मला
ह्या झेंडूच्या पिकासाठी 5,000 रुपये ठरलेले आहे। ते झेंडूचं पिकाचं पाणीपट्टी, बायकांचा खर्च, लागणीचा खर्च ह्यातनं मी कसं काढणार तेवढं सांगा। ह्याला हमीभाव कुठेतरी मिळाला पाहिजे आहे आणि सरकारने याच्याकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे आहे। शेतकऱ्यासाठी जरा लक्ष दिलं पाहिजे आहे। एवढंच नाही तर आमच्या भावाने तर माळव केलेलं होतं कारली आणि घेवडा, तो सुद्धा असं दर नसल्याने असं झाडावर पिकवून बाद झालेला आहे।